महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात की नाही? काय मी महाविकास आघाडीमध्ये नाही. इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही. सर सर काय आयोग समोर सुनावणी होती, तुम्ही साक्ष मांडलेली आहे, काय जवळपास 2.5 ते 3 तास साक्ष नोंदवली जात होती, काय नेमकं सगळं घडलं? ते काही इतिहासाचा भाग घडला आणि काही भाग जो आहे तो चौकशीच्या संदर्भातला घडला. पोलीस अधिकाऱ्यांचा असणारा ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी आलेली आहेत, ती वाचलेली आहेत, पण त्याच्यामधला सगळ्यात मोठा मिसिंग भाग जो आहे तो तिथल्या ग्रामपंचायतीने जे ठराव दिले होते, ठराव जे दिले होते त्या संदर्भातले होते. आणि दुसरं, ही घडवण्यात आलेली दंगल आहे. व्हॉट्सअपवरचे असणारे चॅट्स, एकमेकांबद्दल बदललेली माहिती, ही सगळी कागदपत्रं असणारं कमिशन समोर त्या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. या सादर केलेल्या कागदावरनं कमिशनला मी असणारं विनंती केलेली आहे की स्पेसिफिकली इंटेलिजन्स डिपार्टमेंट कोल्हापूर रेंज यांच्याकडे 2 दिवस अगोदर काय माहिती होती त्याचं स्पेसिफिकली विचारावं. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये SP हे त्या दिवशी कुठे होते, त्यांचा रोल काय होता, हा त्यांनी असणारा त्याच्यामध्ये तपासावा. माझ्या माहितीप्रमाणे जी काही छोटी मोठी पोलिसांची युनिट्स आहेत की ज्याच्यातून इन्फॉर्मेशन गॅदर होतं, त्यांनी असणारा इनपुट्स दिले होते. हे इनपुट्स कोणी थांबवले, वरती जाऊ दिलेलं नाही. आणि होम सेक्रेटरी त्याच्याचबरोबर असणारा चीफ सेक्रेटरी, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता हे मेसेजेस गेले हे तपासणं महत्त्वाचं आहे. का देवेंद्र फडणवीस 1 जानेवारीला भीमा कोरेगावपासून नगर जिल्ह्यामध्ये होते, 40 किलोमीटरमध्ये होते, 11:30 ते 11:40 त्यांचा असणारा फ्लाईट टेक ऑफ केले, म्हणजे हेलिकॉप्टर टेक ऑफ केलेली अशी नोंद आहे. त्याच्यामुळे त्या दंगल ही सकाळी झाली. ही दंगल सकाळी झाल्यामुळे त्यांना जर कळलं असतं तर कदाचित पुण्याला येऊन त्यांनी आढावा घेतला असता, परंतु इन्फॉर्मेशन मिळालीच नाही अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्याच्यामुळे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर आहे की पॉलिटिकल फेल्युअर आहे याचा तपास कमिशनने त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी इन्फॉर्मेशन दाबून ठेवलेली आहे त्यांना 2 इन्सिडेंट पुढच्या असणाऱ्या साक्षीमध्ये त्या ठिकाणी देणार आहे की मुंबईसारख्या बॉम्ब्लास्टमध्ये सुद्धा सगळे इनपुट्स असताना इन्फॉर्मेशन फक्त गेली नाही म्हणून स्थानिक पोलीस ॲक्शन घेऊ शकले नाही आणि 26-11 घडलं अशी परिस्थिती आहे. पुन्हा पुन्हा अशा ज्या घटना होत आहेत त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणं ही कमिशननी आता जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी असं त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. क्रॉसही झाली, क्रॉसमध्ये प्रश्न विचारण्यात आले, त्याची उत्तरं मी त्या ठिकाणी दिलेली आहेत. क्रॉस ही फार तर जे आलेले आहेत ते संभाजी महाराजांचं दफन कोणी केलं या वादातून त्या ठिकाणी चाललेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि दुसरं, जी नवीन पॉलिटिकल इक्वेशन ह्या ठिकाणी उभं राहत आहे, सरंजामशाही मराठ्यांचं आणि ब्राह्मणशाहीचं असणारं नव्यानं जी युती ह्या ठिकाणी होताना दिसते त्यालाच आधारून असणारं काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले होते. आणि सजेशन असंही मला करण्यात आलं होतं की पेशवाई हारलीच नाही असं सुद्धा त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. याच याला अनुष जे नवीन पॉलिटिकल समीकरण जी इक्वेशन्स आता येत आहेत, तर इंडियाची बैठक आज होती आहे, त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलावण्यात आलेलं नाही, काय कारण आहे? तुम्ही शिवसेनेसोबत अजून आहात का? आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही
याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक भरं. मागच्याही 2019 निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती, याही वेळेस आम्ही असं त्यांना ऑफर दिलेली आहे. परंतु काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत अशीच परिस्थिती आहे. सर, केसशी संदर्भात एक प्रश्न आहे. खरं तर तत्कालीन ज्या पोलीस कमिशनर आहेत रश्मी शुक्ला, त्यांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश जे आहेत सुनावणीसाठी आयोगाने दिले होते जबाब नोंदवण्यासाठी, पण त्या येत नाही आहेत. ऑनलाईन होत्या त्या काय परिस्थिती, पण त्यांना समन्स कमिशन कधीही करू शकतं, टाळता त्यांना येणार नाही. काय येत नसतात कारण ते अजून मला माहीत नाही, त्याचे अफिडेव्हिट आल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. सर, तुम्हाला आमंत्रण दिलं जात नाही बैठकीला, मी म्हणताय उद्धव ठाकरेजी तुम्ही काय बोललात का याबाबत, तुमची भूमिका काय असणार? ते आमची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरेंकडे वकीलच दिलेला आहे की त्यांनी आमची बाजू लढावी म्हणून. कोणते वकील? शिवसेना. उद्धव ठाकरे आमचे वकील, आमचे वकील जे आहेत ते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आता एनडीए मध्ये मांडावं. मग तुम्हाला बोलवत नाही बैठकीला, तुम्ही सांगितलं का हे? हो, त्यांना माहिती आहे ना, झालं का? त्यांना माहिती आहे ना काँग्रेस का लांब देऊ? आता ते तुम्ही काँग्रेसवाल्यांना विचारा ना, मला काय मला ज्या दिवशी काँग्रेसवाले ब्रीफ देतील त्या दिवशी त्यांना विचारून घेईन का तुम्ही आम्हाला लांब ठेवताय म्हणून. राजू शेट्टींनी कारण सांगितलं की शेतकऱ्यांचे मुद्दे इंडियाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जाणार नाहीयेत, त्यामुळे मी जाणारच नाही बैठकीला. पहिल्यांदा त्यांनी एक सांगा ना की त्यांना बोलवलंय की न बोलवलंय. जाणार न जाणार हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला बोलवलं तर तुमचा इश्यू आहे तिथं जायचं की न जायचं. त्याच्यामुळे आम्ही जसं म्हणतो आहे की आम्हाला बोलवलेलं नाही आणि म्हणून आम्ही जात नाही, तसं राजू शेट्टींनी सुद्धा खुलासा करावा होता की त्यांना निमंत्रण आलं आहे का आणि ते निमंत्रण त्यांनी ठुकरवलं आहे का. आता शिवसेनेने स्वतःची भूमिका ठरवली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानू, किंवा आजच्या बैठकीमध्ये शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल असं आम्ही गृहीत धरतो. सर, अजित पवारांचं गेल्या काही दिवसातली भाषणं जर बघितली तर चार भाषणामध्ये जवळपास मोदींचा जे जे का जो केला जातो कौतुक करतात आणि त्यांनी हे पण कबूल केलं की काही दिवसापूर्वी मी त्यांच्यावर टीका करत होतो पण अशी परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं आणि आता ते स्तुती कारखान इन्क्वायरी आहे, ईडी आहे, ईडी बोलते. आहे ना वर्तमानपत्रामध्ये मी वाचले की त्यांना इन्व्हिटेशन आहे म्हणून. साहेब, पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना एक घटक पक्ष आहे आणि तुम्ही सुद्धा शिवसेनेसोबत आहात, मग महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात की नाही काय? मी महाविकास आघाडीमध्ये नाही. इंडियामध्ये थांब, इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही. सर.